बघा मुलांना आज आपण इयत्ता पाचवीची दोन हजार सतरा फेब्रुवारीमध्ये झालेली जी परीक्षा आहे त्याच्यातली पेपर एक म्हणजेच भाषा व गणित ही आज सोडून घेणार आहोत पेपर सेट ए आहे हा पेपर एक आहे भाषा व गणित यामध्ये काही सूचना असतात यामध्ये विभाग एकमध्ये भाषाविषयासाठी पंचवीस गुण प्रश्न असतात आणि गणितविषयासाठी पन्नास प्रश्न असतात एकूण पंच्याहत्तर गुणां प्रश्नांची जी प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी दीडशे प्रश्न आहेत म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत प्रत्येक प्रश्न अचूक सोडवणे अतिशय आवश्यक असते त्याच पद्धतीने उत्तरपत्रिका हा स्वतंत्र असते उत्तरपत्रिकेत आपण गोल कसा करावा काळ्या किंवा निळ्याशाहीने जो पर्याय असेल तो पूर्णपणे रंगवावा या सूचना आपल्याला मिळतातच या पद्धतीने आपण पेपर सोडवायला घेऊया आपण सुरुवात करूया यामध्ये आहे पहिला विभाग प्रथम भाषा भाषेसाठी पहिला प्रश्न प्रश्न एक ते ती तीनसाठी सूचना आहेत उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आता बघा या ठिकाणी आपण उतारा वाचून घेणार आहोत आधी बघा कृष्णेचे कुटुंब भले आहे, मोठे आहे कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती ते कृष्णेचे दुसरे दर्शन एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी काकड्या कलिंगडे टरबुजे यांची अमृतमुळे कृष्णाकाठची ती वांगी ज्याने एकदा चाकली की त्याला वारंवार खावीशी वाटतील सतत एक दोन महिनेसारखी वांगीचं खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही मग वीट येणे दूरात राहिले आता बघा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रमाता कोणत्या नदीला म्हणतात इथं आपल्याला शोधायचं काय आहे महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात आता महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात ते आपल्याला इथं शोधता येईल बघा महाराष्ट्रमाता गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल गोदावरीप्रमाणे तिथं लक्षात घ्या गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल म्हटलेलं आहे म्हटलेलं नाही म्हणजे गोदावरी ही नक्कीच महाराष्ट्र माता आहे म्हणून आपण या ठिकाणी गोदावरी हे आपलं उत्तर बरोबर आहे आणि आपण इथं गोदावरीला टिक करणार आहोत या ठिकाणी गोदावरी हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया कृष्णा नदीच्या गाळात कशाच्या अमृतमुळे फुलतात मुलांना तुम्ही पाहिलं असेल तर कृष्णा नदीच्या गाळामध्ये इथं बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे कृष्णा नदीच्या वांगी काकड्या कलिंगडे टरबुजे यांची अमृतमुळे फुलतात आता बघा हेच आपल्याला उत्तर इथं पाहिजेत काकड्या टरबुजे आणि कलिंगडे म्हणजे तीनही उत्तरं आहेत काकड्या टरबुदे आणि कलिंगडे तीनही आहेत मग इथं अ ब आणि क हा पर्याय बरोबर आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं की या ठिकाणी अ ब क म्हणजे पहिला पर्याय एक नंबरचा पर्याय आपल्याला उत्तरामध्ये नोंदवायचा आहे तो गोल म्हणजे एक नंबरचा गोल आपल्याला इथं काळ्या रंगाने रंगवायचा आहे लक्षात असू द्या या ठिकाणी प्रश्न तिसरा आहे पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही इथं बघा शब्दावर लक्ष द्या नाही म्हटलेलं आहे म्हणजेच कोणत्या अर्थाचा वाकप्रचार उतार्यात आलेला नाही आता या ठिकाणी आपण बघूया की कोणते कोणते आलेले आहेत हे बघा पहिले वाचून घ्या मन तुर्प्ती न भरणे कंटाळा येणे पूर्ण करणे आणि चव घेणे आता इथं बघा वीट येणे म्हणजेच कंटाळा येणे तृप्तीनं तृप्ती होणे म्हणजेच मन भरणे चाखणे म्हणजे चव घेणे बघा इथं मी लिहून दाखवतोय बघा चाखणे तृप्ती होणे आणि वीट येणे इथं तीन वाक्प्रचारांचे अर्थ आले चाखणे म्हणजे चव घेणे तृप्ती म्हणजे मन भरणे आणि वीट येणे म्हणजे कंटाळा येणे आता इथं बघा कंटाळा येणे आलेला आहे मन न भरणं आलेलं आहे चव घेणे आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पूर्ण करणे हा आलेला नाही म्हणजे या या प्रश्नाचं उत्तर दुसरा पर्याय आहे आणि म्हणून आपण पर दुसरा पर्याय तिथं गोल काळा करावा या ठिकाणी आपल्याला या प्रकारची उत्तरं लिहिता येतात आता बघा पुढचा आहे प्रश्न साठी सूचना खालील कवितावातून आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा लहान सुंदर गोजीरवाणी दिसे कशीशी खार हे गुल अंग मजेचे शेपूट गोंडेदार लहान डोळे लुकलुक बघती दृष्टिकिरी छान खुटकन कोठे सहज वाजले तरीही एक ती कान उभे करुणी शेपूट बैसे एटी मध्ये फार मालकीनकी दनुराणाची दिसे अशीही खार काम करीही आनंदाने मध्येच खेळ खेळे दर दवडी नच ही मुळी कधीही फुकटा पुला वेळ भारी अचपळ जशी अस जरी असशी गरीब तरी तू फार येईन भेटाया सोनी तुझा वारंवार कवीला राणाची ती खार रानाची मालकीन केव्हा वाटते चौथा प्रश्न आहे कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते ती मालकीन केव्हा वाटते जेव्हा उभे करून शेपूट बैसे आय टीमध्ये फार म्हणजे शेपूट उभी करून आय टीत बसते तेव्हा म्हणजे मुलांना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रश्नाचं उत्तर एक नंबरचा पर्याय आहे या पद्धतीने आपण प्रश्नांचे उत्तरं शोधले पाहिजेत आता दुसरा प्रश्न बघूया आपण वरील कवितेत विशेषण व नाम यांची चुकीची गो जोडी कोणती बघा का चुकीची जोडी कोणती म्हणजे तीन बरोबर आहेत एक चुकीचा आहे आता गुबगुबित अंग लुकलुक -लुक डोळे गोंडेदार शेफूट आणि लहान खार यामध्ये अंग शोधू आपण पहिले गु, गुलगुलित अंग जिथं गुपगुपित आहे म्हणजे पहिलीच अशी पुढे शेपूट गोंडेदार ही बरोबर आहे लहान खार ही बरोबर आहे म्हणजेच आपल्याला गुबगुबित अंग हे उत्तर इथं घ्यायचं आहे गुपगुपीत नाही गुलगुलित अंग ही विशेषण पाहिजे होतं या ठिकाणी गुलगुलित अंग या पद्धतीने उत्तर पाहिजे होतं आणि ते नाही त्यामुळे ते चुकीचं आहे कवितेत अचफळ या शब्दाचा अर्थ कोणता या ठिकाणी अचपळ या शब्दाचा अर्थ चंचल असा घेता येईल अचपळ खार म्हणजे चंचल खार आहे ती या ठिकाणी चंचल हा शब्द आपल्याला घेता येईल आता पुढे बघूया सातवा प्रश्न आहे इथं प्रश्न आला आहे खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आलेली आहेत बघा विविध प्रकारची नामं आहेत आणि खालच्या वाक्यामध्ये किती नामं आहेत ते आपल्याला बघायचं आहे सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर भारत प्रसिद्ध आहे आता बघा सातपुडा हे नाम आहे डोंगराच्या नाम आहे होळी नाम आहे महाराष्ट्र हे नाम आहे भारतभर हे नाम आहे आणि प्रसिद्ध हे सुद्धा एक नाम आहे त्यामुळे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच आणि सहा नामे आहेत म्हणजे इथं हा पर्याय बरोबर आहे बघा इथे हा पर्याय बरोबर आहे सहा इथं सहा नामे आहेत आता पुढचं बघूया आपण खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते इथं लिंग शोधायचं आहे मुलांना पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आली मुलांना लक्षात घ्या कोणत्याही शब्दाचं जेव्हा आपल्याला लिंग शोधायचं असतं त्यावेळेस अनेक वचन जे असेल ते एकवचनात करून घ्यायचं पिंपळाची पाने हे पाने हे अनेक वचन आहे परंतु आपल्याला ते एकवचन करून घ्यायचं आहे पान पिंपळाचं पान आणि पान हे आपण नपुसक लिंगामध्ये घेतो आणि म्हणून इथे ना पिंपळा पाने हे जो शब्द आहे हा नपुसक लिंगी आहे लक्षात ठेवायचं आहे मुलांना खाली दिलेल्या वाक्यात कोणती विरामचिन्ह द्यायची राहिलेली आहे बघा का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या बघा इथं बोलतानाच कळतं आपल्याला का आम्ही आहोत की का नंतर आपल्याला स्वल्पविराम हवा होता का नंतर आपल्याला स्वल्पविराम असला की ते वाक्य एकदम सुटसुट होतं का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या या पद्धतीने आपलं उत्तरं पटापट शोधता आली पाहिजेत आता पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं कार्यक्रम शीर्षक हा शब्द इथं अशुद्ध आहे कारण शोची पहिला जी वेलांटी आहे ही दीर्घ आहे आणि या ठ यामुळे या ठिकाणी आपल्याला शीर्षक हा शब्द चुकीचा आहे शीर्षक हा शब्द असा लिहिला जातो शीर्षक त्यामुळे हे हे शब्द बाकीचे जे आहेत भवितव्य आय टी कार्यक्रम हे बरोबर आहेत आणि त्यामुळे हा शब्द तुटलेला आहे हे त्याचं उत्तर आहे आता खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा बघा कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची इथं हा शब्द सांगतो की हे वाक्य भूतकाळातलं आहे कारण असायची म्हटलेलं आहे भूतकाळातलं हे वाक्य आहे पुढचं बघू आपण पुढीलपैकी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी शोधायची मुलांना लक्षात घ्या म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे रुंजी घालणे भोवती फिरणे बरोबर आहे कोसळणे जोरात पडणे बरोबर आहे झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे आणि ठोकणे पळून जाणे हा बरोबर आहे हा बरोबर आहे हा बरोबर आहे झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे हे चुकलेला आहे त्यामुळे या पर्या या प्रश्नाचं तिसरं उत्तर आपल्याला या ठिकाणी नोंदवता येईल पुढचं बघू आता बघा प्रश्न तेरावा आहे खाली दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आता इथे बघा कोणती म्हण तयार होते बरं इथं बघा आता इथं खाली अर्थ बघू आपण पुष्कळ लोक बोलतात तेच खरे अण्णादा त्याचे वागावे पैशाने सर्व कामे साध्य होतात ज्याच्या अंगात तो इतर घात होतो बघा हे ज हे जर अक्षर जुळवले तर ह्या अक्षरापासून एक म्हण तयार होतं बघा ज्याची खावी पुळी त्याचीच वाजवावी टाळी ही म्हण तयार होते ज्याची खावी पुळी त्याची वाजवावी टाळी जागा नाही म्हणून वरती तो ही इथं म्हण तयार होते ही तर वरतीलेली लक्षात असू द्या आता या अर्थाची म्हण आहे अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे म्हणजे ज्या ज्याचं खातो त्याच्याशी तरी आपण ऋण पाळावे या अर्थाचं म्हण आहे ते अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे आणि त्याचं दुसरं उत्तर आहे आता चौदा ते सोळासाठी सूचना आहेत म्हणजेच चौदा पंधरा सोळा तीन प्रश्न आहेत इथे संवाद वाचायचा आहे खालील संवाद काळजीपूर्वकातून आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा आता इथे बघा काळजीपूर्वक वाचायचा आहे उतारा स्नेहल तू रांगोळी काढ स्नेहल तू रांगोळी काढ बाई मी साक्षीला सोबत घेऊ घे ना पण लवकर काढा फक्त तुम्ही दोघीच इथे आहात बाकी सगळे आत हॉलमध्ये आहेत अगं साक्षी आज स्नेह संमेलनाच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे हो स्नेहल कालच सरांनी आहे आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे अगं साक्षी साक्षी अगं आपल्या वर्गाची निवड वर कशी झाली तुला माहीत आहे ना आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे अगं हो त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती स्नेहल झाली का तुमची कामं चला कार्यक्रम सुरू होईल आता झालंच हो, आहे बाई साक्षीने बघा किती छान रंग भरलेत हो पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी आता बघा चौदावा प्रश्न आहे त्यात विचारला आहे वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा बघा वरचा जर संवाद आपण बघितला तर यामध्ये पहिल्यांदा आहे बाई कारण स्नेहलला त्या रांगोळी काय सांगतात म्हणजे बाई आणि स्नेहल हे दोन आहेत आणि साक्षी म्हणजे या ठिकाणी तीन पात्र आहेत या संवादामध्ये तीन पात्र आहेत आणि म्हणून आपल्याला तिसरा उ तिसरा जो पर्याय आहे दुसरा जो पर्याय आहे तीन हे नोंदवायचं आहे हे उत्तर इथं बरोबर आहे वरील संवादावरून वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही बघा मुलांना हे शब्द लक्षात घ्या होणार आहे किंवा नाही आपण जर आहे म्हटलं तसे तर स्नेहसंमेलन होणार आहे आज पण इथे कोणता कार्यक्रम होणार नाही हे न मग विचारलेलं आहे बघा इथे बक्षीस समारंभ होणार आहे स्नेहसंमेलन होणार आहे आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमसुद्धा होणार आहे फक्त इथं पथनाट्य होणार नाही आहे पथनाट्याबद्दल त्यांना कार्यक्रमाबद्दल बक्षीस मिळणार आहे हे काळजीपूर्वक वाचत राहा आणि याच्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे लिहित चला ओके या ठिकाणी पहिला पर्याय या उत्तराचा बरोबर आहे आता बघा वरील संवाद कुठे घडला असावा साहजिक आहे बघा या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की रांगोळी काढ आता का तुम्ही दोघी जिथे आहात बाकी सगळे आत हॉलमध्ये आहेत म्हणजे ज्या वरांड्यात आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे अजून पाहुण्यांना आवडेल दारासमोरची रांगोळी म्हणजे त्यांनी दारासमोर म्हणजेच वरांड्यात रांगोळी काढली आहे आणि हा जो संवाद आहे हा वरांड्यामध्ये झालेला आहे त्यामुळे या पर्यायाचंसुद्धा उत्तर एक आहे हे लक्षात असू द्या आता आपण पुढचे प्रश्न बघू खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञानविषयक किती शब्द आहेत बघा बरं इथे मॅसेज चेअर वेब कॅमेरा मोबाईल टॉप आता इथं माहिती तंत्रज्ञान म्हणजेच याच्यासाठी मेसेज आहे चेअर नाही खुर्ची आहे वेब कॅमेरा मोबाईल म्हणजे तिथं चार शब्द आलेले आहेत जे माहिती तंत्रज्ञानाविषयक आहेत या पर्यात या प्रश्नाचं उत्तर सतराव्या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे आता पुढचा प्रश्न घेऊ पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती बघा आता इथं चुकीची जोडी शोधायची आहे धनी लवकर ही बरोबर आहे अलगत म्हणजेच हळूवार बर बरोबर आहे कवन म्हणजेच कविता ही पण बरोबर आहे वेल कुंज वेल आणि कुंज ही जोडी चुकीची आहे वेल आणि कुंज, कुंज वेल कुंज हा समूहदर्शक शब्द आहे त्यामुळे वेल आणि कुंज ही जोडी चुकीची आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचा जो पर्याय आहे हे हे आणि हे बरोबर आहे परंतु आपल्याला चुकीची थोडी शोधायची असल्यामुळे चौथा पर्याय या प्रश्नाचा उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघू आपण एकोणावीस सव्वा मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द मंजुळाचा मंजूळचा विरुद्धार्थी शब्द मंजूळ नाजूक नाही होऊ शकत गोड नाही होऊ शकत मऊ नाही होऊ शकत कर्कश मंजूळ आणि कर्कश आपल्याला लक्षात येतं मंजूळ आणि कर्कश हे विद्यार्थी शब्द आहेत चौथा तिसरा पर्याय एकोणविसाव्याचा बरोबर आहे विसावा प्रश्न बघू बघा दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील आता इथे कोणती अक्षरे टाकले तर ते बरोबर येईल बघा आपण आता इथं शोधून बघूया शोधून बघूया बघा पहिल्यांदा अ न म्हणजे ग येईल अंगण आता इथं तीन पर्यायांमध्ये ग आहे पहिला तिसरा आणि चौथा दुसरा आहे अं ज अंजीर येईल म्हणजेच इथं पहिला पर्याय आहे आता पहिला पर्याय आपण परतवडून पाहू अंजीर अंधार अंजन म्हणजेच सर्व येथे आहे बघा इथं ग इथं जी इथं धार आणि इथं ज म्हणजेच अंजन या पद्धतीने ग जी धा ज पहिला पर्याय ही उत्तर बर बरोबर येणार आहे पुढचं बघूया आता पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता आता या ठिकाणी बघा जोड शब्द नसलेला पर्याय कोणता या ठिकाणी बघूया आपण इथं हाल हवाल जोडशब्द आहे शेतीवाडी जोडशब्द आहे पाऊसपाणी जोडशब्द आहे मनोमनी हा जोड शब्द नाही बघा या ठिकाणी चौथा पर्याय या उत्तराचा बरोबर आहे पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा आता बघा रा <coughs> <coughs> सॉरी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे गट नाही जता नाही पथक सैनिकांचे पथक समूहदर्शक शब्द आहे सैनिकांचे पथक तयार होते बघा आता तेवीसावा प्रश्न आहे खाली दिलेल्या अक्षरांपासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या शब्द अर्थाचा शब्द तयार होईल बघा या ठिकाणी काय करायचं आहे या जे अक्षरे दिली आहेत त्याचा एक शब्द बनवायचा आहे आणि त्याच्यापासून कितव्या अक्षरांची कितव्या क्रमांकाची अक्षरे घेऊन श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल बघा इथं भा जार भा जा व बार याचा शब्द तयार होतो बाजार भाव बघा बाजार भाव शब्द तयार होतो आणि श्रद्धा बघा भाव हा समानार्थी शब्द आहे हा शब्द आहे चौथा आणि पाचवा म्हणजे याचं उत्तर चार नंबरचं आहे या पद्धतीने मुलांना आपण जर सराव केला तर शिष्यवृत्ती परीक्षा ही अतिशय सोपी आहे पटापट पहिल्या विभागातले प्रश्न आपल्याला खूप वेगात सुटले पाहिजे म्हणजे दुसऱ्या विभागाला म्हणजे गणिताला आपल्याला जास्तीचा वेळ द्यायचा येतो आता इथे बघा चोवीसावा प्रश्न आहे अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्याय निवडा प्रतिपक्षाने हार मानतात बघा इथं हार मानतात विजयश्रीचा हार रमेच्या गळ्यात पडला हा इथं पण हार, हार परावो। परावो। बोर बोर आहे इथं पण हार आहे परंतु दोन्ही हारचे अर्थ वेगळे आहेत प्रतिपक्षाने हार मानतात म्हणजे पराभव इथं पराभव म्हणजे दुसरा पर्याय ही उत्तर बरोबर आहे ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आपण बघितला असेल ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे <coughs> आपल्याला पाचवीच्या पुस्तकात बालभारतीच्या पुस्तकातसुद्धा या तुकडोजी महाराजांचा पाठ आहे आणि त्याच्या त्याचा उल्लेख आहे आता विभाग दुसरा म्हणजेच गणिताला सुरुवात होत आहे आता आपण जर पहिले पंचवीस प्रश्न बावीस ते तेवीस मिनटात म्हणजे वीस बावीस मिनटात जर आपण सोडून घेतले वीस मिनटात तर गणिताला आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि आपण गणितासाठी जास्तीचा वेळ देऊन पटापट उत्तरं सोडू शकतो आता आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत मुलांना लक्षपूर्वक बघा आपलं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा या पद्धतीचे पाचवीचे अधिकाधिक व्हिडिओ या चॅनलवर आहेत बघा आता या ठिकाणी आपल्याला सव्वीसावा प्रश्न आहे हो। रोमन संख्या चिन्हानुसार एम मायनस डी मायनस ए भागिले एल आता बघा या ठिकाणी आपण आपल्याला काय करावं लागणार आहे तर त्या एम म्हणजे काय डी म्हणजे काय आणि एल म्हणजे काय हे माहीत पाहिजे आधी आता रोमन अंकामध्ये एम म्हणजे एक हजार डी म्हणजे पाचशे आणि एल म्हणजे पन्नास शे भागिले पन्नास या पद्धतीची पदावली आहे पदावलीचा नियम आहे मुलांनो पहिल्यांदा गुणाकार किंवा भागाकार जी क्रिया असेल ती करावी लागते त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा भागाकार करावा लागेल आता पाचशे भागिले पन्नास याचं उत्तर येतं या एक हजार वजा यांचा भागाकार केल्यानंतर इथं दहा येतो पन्ना पाचशे भागिले पन्नास आणि म्हणून आपल्याला एक हजारमधून दहा जर वजा केले तर नऊशे नव्वद हे उत्तर मिळतं त्यामुळे या ठिकाणी हे नऊशे नव्वद मुलांना समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा आपण इथं एमची किंमत रोमन अंकानुसार एमची किंमत एक हजार आहे ती एक हजार लिहिली डीची किंमत पाचशे आहे ती पाचशे लिहिली एलची किंमत पन्नास लिहिली पदावलीच्या नियमानुसार आधी भागाकार किंवा गुणाकार करावा लागतो आणि त्यामुळे आपण आधी भागाकार केला भागाकारामध्ये पाचशे भागिले पन्नास याचं उत्तर आलं दहा एक हजारामधून दहा वजा केले तर आपल्याला नऊशे नव्वद हे उत्तर मिळतं या पद्धतीने आपल्याला हे नऊशे नव्वद उत्तर इथं नोंदवावं लागणार आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण साडेपासष्ट हजाराला घेतलेली गाडी चौपन्न हजाराला विकली तर किती रुपये तोटा झाला आता इथं बघा साडेपासष्ट हजार म्हटलेला आहे साडेपासष्ट हजार म्हणजे पासष्ट हजार पाचशे आणि गाडी घेतली साडेपासष्ट हजाराला आणि विकली चौपन्न हजाराला वजाभागी करू झिरो झिरो पाच पाचातून चार गेले एक सहातून पाच गेले एक अकरा हजार पाचशे रुपये मग आता इथं बघा साडेपासष्ट हजाराला घेतलेली गाडी चौपन्न हजाराला विकली यातून साडे अकरा हजार रुपये निवड तोटा होतो या पद्धतीने आपला दुसरा पर्याय हे उत्तर बरोबर आहे आता बघा इथं प्रश्न आहे नऊशे सत्तर रुपयात पन्नास रुपयाच्या जास्ती जास्त किती नोटा असू शकतील बघा या ठिकाणी नऊशे सत्तर रुपयात पन्नासच्या किती नोटा असू शकतील आता इथे एक लक्षात घ्या नऊशे सत्तर जर भागिले पन्नास केलं म्हणजेच आपल्याला कळू शकतं की इथं जास्ती जास्त किती नोटं असू शकतो आपण इथं करून घेऊया नऊशे सत्तर भागिले पन्नास आता इथं पण पाहता आहे म्हणून पाच पाच एक पाच इथं पाच नऊ पंचेचाळीस बघा या ठिकाणी एकोणीस हे उत्तर येतं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा एकोणीस आहे म्हणजेच एकोणीस नोटा ह्या पन्नासच्या जास्तीत जास्त असू शकतील आणि तुमचे जर पाढेंच कमांड चांगली असेल तर एकोणीस पाचशे पंच्याण्णव म्हणजे नऊशे पन्नास रुपये हे निव्वळ पन्नासच्या नोटांच्या असतील या आपण पटकन काढू पण शकतो म्हणजेच एकोणीस पाच म्हणजेच एकोणीस नोटा ह्या पन्नासच्या आहेत ह्या आपल्याला व्यावहारिक उदाहरणामधूनसुद्धा आपल्याला फटकन सांगता येईल परंतु जर जमत नसेल तर या पद्धतीने भागाकार केला तरी चालेल नऊशे सत्तर रुपयाच्या नऊशे सत्तर रुपयात पन्नासच्या नोटा किती म्हणजे नऊशे सत्तर भागीले पन्नास केल्या या ठिकाणी एकोणावीस येतात वीस रुपये उरतात ती वीसची नोट असू शकते किंवा दहा दहाच्या दोन असू शकतात परंतु आपल्याला पन्नासच्या नोटा एकोणीस असतील हे मात्र सिद्ध होतं या पद्धतीने उत्तर आपल्याला काढता येईल पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न मुलांना कधीतरी येतो खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही आता पेंटोमिनो म्हणजे काय ते मुलं समजून घ्या आधी पेंटोमिनो म्हणजे अशी आकृती की ज्याच्यात पाच चौकोन बघा चौकोन म्हणजे चौरस पाच चौरस एकमेकांना ॲटॅच केलेले असतात अशी आकृती बघा पेंटोमिनोमध्ये पाच चौरस असतातच हे लक्षात असू द्यायचं यामुळे आपल्याला शोधायचं काय आहे की पाच चौरस आहेत की नाही बघा पहिल्या आकृतीमध्ये पाच चौरस आहेत त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये पण पाच चौरस आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये पण पाच चौरस आहेत चौथ्या आकृतीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा चौरस आहेत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हा पर्याय बरोबर जाईल पेंटोमिनो नाही हे शोधायचं होतं ही आकृती पेंटोमिनो नाही आता आपण पुढचा प्रश्न घेऊया आठ ऑक्टोबर दोन हजार सोळाला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल बघा मुलांना या ठिकाणी आठ ऑक्टोबरला आठ ऑक्टोबरला पहिल्या शनिवारची सुट्टी होती दुसऱ्या शनिवारची सुट्टी होती इथं दुसरा शनिवार होता तर आपल्याला चौथा शनिवारी कोणता कोणती तारीख असेल हे काढायचं आहे आठ त्याच्यानंतर सात दिवसांनी पंधरा तारखेला तिसरा शनिवार आला आणि परत आठमध्ये सात मिळवले पंधरा त्याच्यात परत सात मिळवले तर बावीस ऑक्टोबर म्हणजेच बावीस ऑक्टोबरला चौथा शनिवार असेल बघा हा दुसरा शनिवार होता तिसरा शनिवार आणि चौथा शनिवार म्हणजे तिथं बावीस ऑक्टोबर हा बरोबर आहे बघा मुलांनो एक आठवडा हा सात दिवसांचा असतो त्याच्यामुळे आपण सात सात दिवस मिळवले आठ अधिक सात पंधरा पंधरा अधिक सात बावीस इथं बावीस ऑक्टोबरला शनिवार असेल इथं आपण क्रम लिहून घेतला दुसरा शनिवार तिसरा शनिवार चौथा शनिवार या पद्धतीने आपल्याला बावीस ऑक्टोबर ही तारीख मिळते पुढचा प्रश्न घेऊया आपण बघा <गीददग़ा> uh. तेरा सेंटीमीटर लांबी आणि पाच सेंटीमीटर रुंदीचे दोन आहेत परस्परांना रुंदीकडून जोडले तेरा सेंटीमीटर लांबी व पाच सेंटीमीटर रुंदीचे दोन आहेत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती आकृतीची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आता आपल्याला पहिल्यांदा आकृती निश्चित करावी लागेल बघा तेरा सेंटीमीटर लांब आणि पाच सेंटीमीटर रुंद असा हा आयत आहे इथं लांबी आहे तेरा रुंदी आहे पाच आता बघा दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले आहेत त्यांनी लांबीकडून रुंदीकडून जोडलेले आहेत मग आता परत तेवढ्याच लांबीचा एक आयत या पद्धतीने जोडला याचीसुद्धा रुंदी पाच आहे याची लांबी तेरा आहे आता तेरा आणि तेरा सव्वीस होतात म्हणून ही लांबी सव्वीस आहे ही लांबी सव्वीस आहे म्हणून तर आपल्या चारही बाजूंची बेरीज करताना सव्वीस अधिक सव्वीस अधिक पाच अधिक पाच बरोबर जे उत्तर येईल ते आपल्याला करावं लागेल सव्वीस आणि सव्वीस बावन्न होतात बावन्न आणि हे दहा बासष्ट त्यामुळे आपलं उत्तर हे चार नंबरचं उत्तर असेल बासष्ट सेंटीमीटर लक्षात आलं मुलांना इथं तेरा सेंटीमीटर लांबीचा एक आहेत आणि पाच सेंटीमीटर रुंदीचा तेरा आणि पाच अशा त्याची लांबी रुंदी आहे तो रुंदीकडून दोरल्यानंतर तीच आपल्याला डबल होते त्यामुळे आपल्याला इथे मिळणाऱ्या आकृतीची परिमिती काढता येते आता बघा पुढचं आहे एक कंस सोडवायचा आहे आधी बघा इथं अशा अपूर्णांक सोडवताना आधी कंसातल्या जी अपूर्णांक आहेत त्यांची आधी क्रिया करायची आपण कौस सोडून घेऊया इथं बघा पंधरा चेत सात आणि सहा चेत सात आहे यांची बेरी जर केली कंसातली तर एकवीस चेत सात येते समान छेद आहेत वजा दोन छेद सात म्हणजेच इथं एकोणावीस छेद सात कंसातली आपली क्रिया पूर्ण झाली हा कंस झाला आता कंस मोकळा झाल्यानंतर एकोणावीस छेद सात वजा चार छेद सात आपण हे जर केलं तर एकोणाशमधून चार गेले पंधरा छेद सात हे उत्तर येतं पंधरा छेद सात आपल्याला इथं उत्तर आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर तिसरा पर्याय आहे या पद्धतीने आपण उत्तर लिहू शकतो